सर्वप्रथम आवाज ह्या शब्दाप्रमाणे ह्या नव्या मुंबईमध्ये अनेक प्रश्न हाताळण्याचं काम प्रशासकीय अधिकारी करतात, सामाजिक कार्यकर्ते करतात, राजकीय कार्यकर्ते करतात, पण त्या सर्वांचा आवाज बनून या आवाजनी नव्या मुंबईमध्ये, खास करून उरण पनवेलपासून नव्या मुंबईमध्ये जे समाजाच्या हिताचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सातत्यानं त्यांना हायलाईट करण्याचा प्रयत्न केला. खास करून जी स्वच्छता मोहीम नव्या मुंबईमध्ये राबवण्यात आली, पनवेलमध्ये राबवण्यात आली, त्या राबवण्यामध्ये प्रशासनाच्या बरोबर लोकप्रतिनिधींच्या बरोबर आवाजचा सुद्धा फार मोठा वाटा राहिलेला आहे. आणि म्हणून समाज हिताच्या प्रश्नांना सातत्यानं आवाज उठवण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांची दिशा राहिली त्या आवाजला सर्वप्रथम मी 3 वर्ष पूर्ण होतात त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आता दिवाळी उद्या परवापासून सुरू होतो आहे, या दिवाळीनिमित्ताने सुद्धा उरण पनवेल आणि नव्या मुंबईतील तमाम जनतेला मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की ही दिवाळीसुद्धा आपण साजरी करताना त्याच्यापासून प्रदूषणापासून आपल्याला कसं बाजूला जाता येईल, कसं लांब राहता येईल. दिवाळी म्हटल्यावर फटाके वाजणारच, पण त्यांचं प्रमाण आपण किती ठेवावं, किती कमीत कमी ठेवता येईल असा प्रयत्न आपण करून ही दिवाळी आपण साजरी करावी, कारण त्याचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. याचं प्रशिक्षणसुद्धा आपल्याला मुलांना देता येईल. त्याच्या बाबतीत काही गोष्टी मुलांना सांगून फटाक्यांच्यापेक्षासुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं रंगसंगतीनंसुद्धा आपल्याला ही दिवाळी साजरी करता येईल आणि तशा पद्धतीनं दिवाळी साजरी करावी. दिवाळीच्या ठिकाणी सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आवाजचा आवाज हा असाच बुलंद होत राहून समाजाचे प्रश्न सुटावेत. खास करून माझ्या नव्या मुंबईमध्ये हे जे काही डेव्हलपमेंट होतो आहे, औद्योगिकरण जे होत आहे, त्या औद्योगिकरणामध्ये सुद्धा जनतेला ज्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकार मिळवण्याच्यासाठी सुद्धा आवाजनी आवाज उठवावा अशी आवाजला विनंती करतो. आणि 3 वर्षाच्या त्यांच्या ह्या वाटचालीला या ठिकाणी मी वरण उत्कर्ष समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद.